एमआयएम ने प्रस्ताव दिल्याबरोबर मवियामध्ये अस्वस्थता निर्माण झाली। तीनही पक्षांच्या नेत्यांची वेगवेगळ्या प्रतिक्रिया यायला लागल्या। एमआयएममुळे मवियात हादरे बसायला सुरुवात झाली। एमआयएम सोबत येण्याच्या शक्यतेने काँग्रेसमध्ये एकवाक्यता अजिबात नाही असंही दिसतं। गत 8 वर्षापासून भारतामध्ये भाजपची बहुजनांविरोधात आणि अल्पसंख्याकांविरोधात एक प्रकारची हुकूमशाही सुरू आहे आणि या हुकूमशाहीला प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या काही पक्ष काही विचाराचे लोक हे मदत करताना आढळत आहेत। त्यात एमआयएम एक आहे असा संपूर्ण लोकांचा समज झालेला आहे, समज नव्हे खात्री पटलेली आहे।